कोरोना विषाणू संसर्गामुळे लॉकडाऊन असल्याने सर्वसामान्य लोकांच्या हाताला काम नाही, त्यामुळे सामान्य नागरिकांची अर्थव्यवस्था देखील कोलमडली आहे। अशातच गरीब व मध्यमवर्गीय पालकांना त्यांच्या पाल्यांना शाळेत पाठवून त्यांची शालेय फी कशी भरायची हा प्रश्न पालकांसमोर उभा ठाकला आहे। सर्वसामान्यांवरील आर्थिक अनिश्चितता लक्षात घेतली तर बऱ्याच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची दाट शक्यता आहे। ही बाब लक्षात घेऊन मुवमेंट फॉर पीस अँड जस्टिस फॉर वेलफेअर यंदा शैक्षणिक फी माफी स्कॉलरशिप तिप्पट देण्याची मागणी शासनाकडे केली आहे। बालाजी रोजी एमपीजे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक सय्यद मोहसी व शिष्टमंडळ निवासी उपजिल्हाधिकारी ललित कुमार वरहाडे यांना निवेदन दिले आहे। जिल्हाधिकारी एम डी सिंह यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की आपत्ती काळात शासनाने राज्यात सर्व विना अनुदानित शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांसाठी पहिली ते बारावीच्या प्रथम सत्राची फी माफी करावी, विना अनुदानित शाळांना सरकारतर्फे फी माफीची भरपाई देण्यात यावी, शैक्षणिक सुरक्षितेसाठी सरकारने विविध विभाग व मंत्रालयाद्वारा जारी केलेली फ्रीशिप आणि शिष्यवृत्तीची संख्या तिप्पट करावी, साथीच्या रोगराईच्या काळात महाराष्ट्रातून बाहेर गेलेले सर्व शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी शिक्षण प्रणालीशी पुन्हा जोडले जातील अशी व्यवस्था करावी, अशा सर्व विद्यार्थ्यांना शक्य असेल तर त्या स्वरूपात शिकण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, या मागण्याकडे लक्ष देत सरकारने या संकटात सापडलेल्या गरीब व असहाय्य लोकांना न्याय द्यावा अशी मागणी एमपीजेच्या वतीने करण्यात आली आहे। यावेळी रशीद अनवर, नदीम पटेल, अयास खान, शोएब साहिर व आदी उपस्थित होते। यावेळी एमपीजेचे पदाधिकारी यांनी दिलेली प्रतिक्रिया। सर, कोरोना या महामारीमुळे सध्या पालक परेशान आहेत, अशात एमपीजेकडून या शैक्षणिक वर्षात शिक्षण शुल्क माफीची जी एमपीजेची जी मागणी आहे त्या ते जे प्रशासनाला सादर करण्यात आल्या आहे आपल्या मागण्या, त्याच्यात मुख्य मुद्दे काय आहेत? मुवमेंट फॉर पीस अँड जस्टिस फॉर वेलफेअर हे मागील 15 वर्षापासून अगदी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न उचलून धरत आहेत। राईट टू फूड, राईट टू एज्युकेशन, राईट टू हेल्थ असो किंवा असंघटित क्षेत्राचे मजुरांसाठी जे कामं असो ते एमपीजे करत असते। सध्या कोरोनाच्या महामारीमुळे लोकांची आर्थिक जी स्थिती आहे खूप खालवलेली आहे, त्यामुळे आता विना अनुदानित शाळेमध्ये आता पाल्यांना शिकवणं म्हणजे त्यांची कंबर मोडल्यामुळे ते त्याची फी भरण्यास सक्षम नाही आहे। म्हणून एमपीजेने ही मागणी लावून धरली आहे। आज महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एकाच वेळी आम्ही एक मागणी निवेदन राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे पाठविलेले आहे। याच्यात मुख्य मागणी आमची हीच आहे की विना अनुदानित शाळेमध्ये पाल्यांची शालेय फी घेण्यात येऊ नये। इस निवेदन के द्वारा माननीय जिलाधिकारी साहब के पास मैंने जो निवेदन दिया है माननीय मुख्यमंत्री साहब के लिए, इसमें जो परप्रांतीय लोग, मजदूर और असंगठित क्षेत्र के जो लोग यहाँ से पलायन कर गए उसके अंदर में एक बड़ा वर्ग विद्यार्थियों का है, उनका शैक्षणिक नुकसान ना हो इसलिए पहली से बारहवीं तक वो जो स्टूडेंट है विद्यार्थी है उनको इसके अंदर में शामिल किया जाए, उनका शैक्षणिक सत्र का नुकसान ना किया जाए। और जो शिष्यवृत्ति हर साल गवर्नमेंट देती है उसका दायरा बढ़ाया जाए, उसमें और लोगों को शामिल किया जाए और उसकी जो निधि है उसको ट्रिपल की जाए, ऐसी मांगनी हमने एमपीजे द्वारा जिला माननीय जिलाधिकारी साहब को दी जी। आज मांगनी के लिए त्याच्यावर शासन आणि प्रशासनाने लवकरात लवकर त्याच्यावर काही उपाययोजना करावे आणि ती मागणी आमची पूर्ण करावी ही आमची एमपीजेची विनंती आहे। ही माहिती यवतमाळ येथून आरएनएसचे प्रतिनिधी शाकीर अहमद यांनी दिली।